महाराष्ट्राचं आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक शेतकऱ्यांचे रयतेचे राजे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा आज जन्मोत्सव. आपण सकाळीच राज्याच्या प्रमुखांच्या शुभहस्ते तिथं वंदन करून नतमस्तक होऊन शनिवार साजरा केला. आणि या जन्म महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ माँसाहेब स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांना मी पुन्हा एकदा तिरवार वंदन करतो, अभिवादन करतो, मानाचा मुजरा करतो. आपल्याला सगळ्यांना शिवमहोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देखील देतो. माझ्या आधीच्या सगळ्या वक्त्यांनी आधी सांगितलं, महाराजांचा इतिहास भुजबळ साहेबांनी सांगितला, आपल्या खासदार साहेबांनी सांगितला, काही जुन्या आठवणी सांगितल्या. वर्षानुवर्ष जी पद्धत आहे ती परंपरा आहे, ती परंपरा आपण पार पाडत आलेलो आहे. भुजबळ साहेबांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे की एकंदरीतच 1630 ते 1680 काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि तेवढ्याच काळामध्ये त्यांना काम करण्याची संधी मिळाली. 1680 ते आपल्याला सोडून गेले, परंतु तो जो जाज्वल्य अशा प्रकारचा इतिहास आहे. अतुलनी आपल्या भाषणामध्ये जसा उल्लेख केला की जगाच्या पाठीवर अशा प्रकारे दिवसेंदिवस एक एक वर्ष कमी होत आहे, वाढत आहे, तरी देखील महाराजांची लोकप्रियता, महाराजांच्याबद्दल एक आदर प्रेरणा महाराजांची घेऊन समाज पुढे जाण्याचा प्रयत्न करतं, जगाच्या पाठीवर तशा प्रकारचं कुठंही उदाहरण आपल्याला पाहायला मिळत नाही. रयतेचा राजा, रयत म्हणजे काय असतं आणि रयतेचं नेतृत्व कसं करायचं असतं, ते 1600 महाराजांनी कृतीनं सिद्ध करून दाखवलं. आणि त्या महाराजांचा जन्म आपल्या शिवनेरी किल्ल्यावर जुन्नरच्या परिसरामध्ये झाला असल्यामुळं राज्याच्या 13.5 कोटी जनतेचे प्रमुख, 13.5 कोटी जनतेच्या वतीनं महाराजांना मानवंदना देण्याच्या करता तिथं नतमस्तक होण्याच्या करता येत असतं. आज खरोखरीच उत्साह खूप होता, खूप मोठ्या प्रमाणावर शिवप्रेमी आज त्या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना पाहायला मिळाले. कदाचित महाविकास आघाडीचं सरकार उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आल्यानंतर सगळ्या जाती धर्माची लोक त्याच्यामध्ये प्रतिनिधित्व करतायत. रयतेचं राज्य म्हणून ह्या राज्याला पण पुढे घेऊन जायचं, पवार साहेबांच्या सारख्या राष्ट्रीय नेत्याच्या मार्गदर्शनाखाली काम करायचं, अशा प्रकारची भावना ही प्रत्येकाच्या मनामध्ये त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आणि आज शिवजयंतीच्या ऐतिहासिक दिवशी आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातून काहीतरी शिकण्याची किंवा बोध घेण्याची गरज आहे. ज्याचा उल्लेख ओझरता भुजबळ साहेबांनी भाषणात केला, CAA NRC हे जे काही प्रकार तुमच्या माझ्या देशात चाललेत आणि त्याच्याबद्दल कोण सन्मार्थ मोर्चे काढतं, कोण विरोधामध्ये मोर्चे काढतं, खरं तर आज देशामध्ये महत्त्वाची कुठली गोष्ट आहे तर ती महागाई आहे. सर्वसामान्य माणसाला जगणं मुश्किल झालेलं आहे. माझ्या तरुणाला नोकऱ्या मिळत नाही, बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे. महत्त्वाच्या प्रश्नाच्याकडं लक्ष देण्याच्याऐवजी दुसरे मुद्दे पुढे आणले जात आहे आणि ह्याच्यातून समाज त्या ठिकाणी कुठंतरी जातीय सलोखा ह्याला कुठंतरी ठेच लागते का काय, अशा प्रकारचं एक चित्र आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतं. मी राज्याचे मुख्यमंत्री जरी पुढच्या काही कामाच्या निमित्तानं शिवनेरीहून गेले असले तरी मी भुजबळसाहेब दत्तामामा बर्ने, मगाशी आदिती तटकरे इथं होत्या, स्वतः दिलीप वळसे पाटील साहेब आहेत, आम्ही सगळ्यांच्या वतीनं राज्याच्या वतीनं तुम्हाला सांगतो की तुम्ही CAA बद्दल NRC बद्दल काही काळजी करू नका. जोपर्यंत महाविकास आघाडीचं सरकार आहे तोपर्यंत महाराष्ट्रात कुठल्याही व्यक्तीला केसाला देखील धक्का लावून दिला जाणार नाही. कारण नसताना काही काही जण शंका उपस्थित करतात, काही वेगळ्या प्रकारची चर्चा करतात, कशा करता हे पाहिजे. आज
उद्याचा अर्थसंकल्प 6 मार्चला मी राज्याच्या तिथं मांडणार आहे. त्यामध्ये जास्तीत जास्त कसं सर्वसामान्य माणसाला मदत करता येईल, समाजातल्या सर्व घटकाला असं वाटलं पाहिजे की माझाही विचार ह्या अर्थसंकल्पामध्ये केला गेलाय. तरुणांना, शेतकऱ्यांना, आबाळ वृद्धांना, सर्वांना तशा पद्धतीचं चित्र दिसलं पाहिजे हा माझा प्रयत्न राहणार आहे. त्या पद्धतीनं सरकारची भूमिका राहणार आहे. परंतु ही भूमिका राहत असताना आज वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण इथं जमलोय. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं चांगल्या प्रकारचं शाखेचं पण आज उद्घाटन इथं झालेलं आहे. बँकेच्या जुन्नर मार्केट कमिटीच्या नूतन शाखेचं चांगलं काम रमेश अप्पा थोरात आणि अर्चना घारे आणि त्यांचं संचालक बोर्ड करतंय. तुमच्या भागाचं नेतृत्व संजय काळे त्या बँकेमध्ये करतायत. स्वर्गीय शिवाजीराव दादा काळेंचा बँकेची कसं जवळचं नातं होतं ते आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि आज संजय काळे तिथं काम करतायत. अतिशय उत्तम अशा प्रकारची शाखा इथं उघडली गेली आहे. शाखेच्या उद्घाटनाच्या निमित्तानं स्वागत करत असताना रमेश अप्पांनी इथं काही मुद्दे मांडलेले. जरूर आज हा सगळा कार्यक्रम संपल्यानंतर आमची कॅबिनेट आहे 5 वाजता. त्या कॅबिनेटला पण मी, भुजबळ साहेब, आम्ही सगळेजण जाणार आहोत आणि त्याच्यातनं पण काही महत्त्वाचे निर्णय घेणार आहोत. महात्मा फुलेंच्या नावानी जी कर्जमुक्ती योजना जाहीर करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये 2 लाखापर्यंत पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्याला मदत करण्याची भूमिका महाविकास आघाडीची आहे. आम्ही सगळी माहिती त्या ठिकाणी गोळा करतोय. आजच त्याला सेफ ॲडव्हान्स दिला जाईल आणि डायरेक्ट शेतकऱ्यांच्या लोन अकाउंटला ते पैसे जमा केले जाणार आहेत की त्याच्यातून माझ्या शेतकऱ्याला, बळीराजाला मदत व्हावी. हे सगळं करत असताना जे रेग्युलर कर्ज फेड करतात त्यांनाही वाटतं की आम्ही रेग्युलर कर्ज फेड केली म्हणजे आम्ही काही चुकलो का, आम्हाला ह्याचा काही फायदा होणार आहे का? नाही. द्राक्षासारखं कर्ज 2 लाखाच्या वर असतं त्या माझ्या शेतकऱ्यांना वाटतं की भाऊ आमचा काही विचार आहे का? नाही. परवाही RR पाटलांच्या कार्यक्रमाला मी तासगावला गेलेलो होतो स्मृती दिनाला. त्याही वेळेस मला तिथल्या लोकांनी काही निवेदनं दिली, इथंही काही लोकांनी निवेदन दिली. मी आपल्याला सगळ्यांना सांगतो की पवार साहेबांचं मार्गदर्शन आणि उद्धव ठाकरे आणि आम्ही सगळेजण ज्या प्रकारे सरकारमध्ये काम करतोय ते पाहता 2 लाखापर्यंत माझ्या शेतकऱ्याला कर्जमाफी मिळेलच. त्याला सावकाराच्या दारामध्ये जायला लागणार नाही. परंतु 2 लाखाच्या वर देखील एकदा हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर 2 लाखाच्या वरच्याही शेतकऱ्यांच्या बद्दल आणि नियमित कर्जफेड करणाऱ्याही शेतकऱ्याच्या बद्दल निश्चितपणे आम्ही चांगल्या प्रकारची मदत करणार आहोत. याबद्दल तिळमात्र शंका पण मनामध्ये बाळगू नका. हे शिवजयंतीच्या निमित्तानं आपल्या सर्व सहकाऱ्यांना मी या निमित्तानं शब्द देतोय. इतरही बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये 8 मार्चला जागतिक महिला दिन आहे. महिलांच्या बद्दल पण घटना सातत्याने समाजामध्ये पाहायला मिळत आहेत. 5 तारखेला महिलांच्या विषयाच्या बद्दलची चर्चा सभागृहामध्ये ठेवलेली आहे. अनिल देशमुखांना गृहमंत्री या नात्याने देश पातळीवर काही काही ठिकाणी काही चुकीच्या घटना घडल्यानंतर त्या समाजामधल्या जो व्यक्ती अशा प्रकारच्या घटना घडवतोय अशा प्रकारच्या व्यक्तींना कुठंतरी आवर घालण्याच्या दृष्टिकोनातनं त्याला एक आदरयुक्त भीती वाटली पाहिजे. अशा पद्धतीनं काही कायद्यामध्ये आपल्याला बदल करता येतात का काय? आणि ही जी विकृती आहे ही विकृती देखील समाजामध्ये कुठं पाहायला मिळणार नाही. अशा प्रकारचा काहीतरी कठोर निर्णय घेण्याची वेळ आज माझ्या आया बहिणींचं, मुलींचं संरक्षण करत असताना, मातांचं संरक्षण करत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. आणि त्याच्यामुळे महिलांना नेहमीच आदर, सन्मान आणि त्यांना संधी देण्याचं काम शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी उपेक्षित गोरगरीब वर्गाबद्दल देखील अत्यंत कणवाळू अशा प्रकारची भूमिका घेतली आणि त्याच्यामुळं त्यांच्या विचाराचं राज्य आम्ही पुढं नेत असताना याहीबद्दल आम्ही काही महत्त्वाचे निर्णय घेणार आहोत हे पण मला या निमित्तानं आपल्याला आवर्जून सांगायचं आहे. खूप काही गोष्टी महाराजांच्या संदर्भामध्ये सांगण्यासारख्या आहेत. मगाशी बोलत असताना एक तरुण आमदार या नात्याने अतुल बेनकेंनी काही मागणी केली, 23 कोटी रुपये तातडीनं
इथं काही कामाच्या करता सार्वजनिक बांधकाम खातं, पुरातत्व विभाग, वन विभाग अशा काही विभागाच्या बद्दल मगाशी डॉक्टर अमोल कोल्हे, आमचे अतुल बेनके कलेक्टर, त्याचबरोबर रेव्हेन्यू कमिशनर ह्या सगळ्यांनी मला वरती माहिती भुजबळ साहेबांना, आदितीला आणि आमच्या दत्तामामांना सांगितली. आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. मी आपल्याला शब्द देतो की आजच माझी कॅबिनेटची मीटिंग संपल्यानंतर ई पी सीची मीटिंग असती. दिलीपरावांनी व आमच्या अर्थमंत्री म्हणून काम केलेलं असल्यामुळे त्यांना माहिती आहे ती आजच्या मीटिंगमध्ये अतुल बेनके तुमच्या पुरवणी मागण्यातच तुम्हाला 23 कोटी रुपये त्या ठिकाणी दिले जातील. आजच 5 वाजता ते मंजूर केले जातील आणि 31 मार्चच्या आत पैसे तुमच्याकडं म्हणजेच DPO कडे पोच होतील. फक्त काम दर्जेदार करा. तुम्ही आम्ही येतो जातो अतिशय उत्तम पद्धतीचं काम झालं पाहिजे. मी कुठेही ज्यावेळेस जातो कामं पाहतो त्यावेळेस कामाचा दर्जा कसा आहे. आज पण मार्केट कमिटीमध्ये येत असताना ती स्वच्छता टापटिपता बघितल्यानंतर, संजय काळेंचं काम, इथली शाखा बघितल्यानंतर त्यांचं सगळे स्वच्छता, मला जर हे आधी पाहायला मिळालं असतं तर रमेश आप्पाच्या ऐवजी तुम्हाला चेअरमन करून टाकलं असतं. म्हणजे माझ्या सगळ्या जिल्ह्यातल्या शाखा तरी चकाचक झाल्या असत्या. मला दत्तामामा म्हणले की दादाराव अशा शाखा झाल्या तर आपल्यालाही सगळ्यांना समाधान, माझ्या शेतकरी वर्गाला समाधान. म्हणजे आप्पांनी शाखा केल्या नाही का काय, असा अर्थ काढायचा का काय, बघा आता तुम्ही दौंडला जाऊन एखादी शाखा बघा आणि ही शाखा बघा. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु मला एकच सांगायचं की तुम्ही जी जी जबाबदारी पाडता ती जबाबदारी चांगल्या पद्धतीनं आम्ही पूर्णत्वाला नेली पाहिजे, ही पण आमची महत्त्वाचं काम आहे. तुम्ही डॉक्टर अमोल कोल्हेंच्या रूपाने खासदार पवारसाहेबांना बरेच वर्षांनी लोकसभेच्या निमित्तानं दिला, अतुल बेनकेंच्या रूपाने आमदार बरेच वर्षांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा तुम्ही त्या ठिकाणी निवडून दिला, त्याबद्दल जुन्नरकरांना मी मनापासून धन्यवाद देतो, मनापासून आभार मानतो. तुम्ही तुमचं काम केलं, आता जबाबदारी आमची आहे. मी ज्यावेळेस मंत्री झालो होतो 99 साली, मी दिलीप वळसे पाटील, भुजबळसाहेब त्यावेळेस उपमुख्यमंत्री होते, प्रांताध्यक्ष होते, राष्ट्रवादीची स्थापना झालेली होती, त्यावेळेस दिलीप वळसे पाटील साहेब 99 साली आपला वार्षिक आराखडा जिल्ह्याचा 45 कोटी रुपयाचा होता, 45 कोटी. आज तुमच्या जिल्ह्याचा वार्षिक आराखडा परवा मंजुरी दिली, 650 कोटी रुपयाचा वार्षिक आराखडा माझ्या पुणे जिल्ह्याचा केलेला आहे. माझ्या 13 तालुक्याचा विकास झाला पाहिजे. ह्यावेळेस जिल्ह्यांनी दौंड अपवाद वगळता बाकीच्या सगळ्या जागा आघाडीच्या निवडून दिल्या. आमच्या मनामध्ये जी खंत होती ती त्या ठिकाणी तुम्ही दूर करण्याचं काम केलं आणि आप्पांची जागा अवघी 650 मतांनी गेली. म्हणजे तिथं अजून थोडे कष्ट घेतले असते तर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातल्या सर्वच्या सर्व जागा आघाडीच्या निवडून आणण्याचं काम तुम्ही केलं. आज तुमच्याकडं राज्याचे महत्त्वाची वेगवेगळे जबाबदारी आहे. माझ्याकडे तर अर्थ विभाग आहे. मी आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो, आमचे दिलीप मोहिते असतील, आमचे सुनील शेळके असतील, अतुल बेनके असतील, अशोक पवार असतील किंवा तिकडच्या भागामध्ये मी असेल, दत्तामामा भरणे असतील, मध्ये आमचे दिलीप वळसे पाटील साहेब असतील, तिकडं संग्राम थोपटे असतील किंवा पुरंदरला आमचे संजय जगताप असतील, ह्या सगळ्या परिसरामध्ये विकासाची कामं करत असताना 25-15 चा निधी, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा निधी, जुन्नरसारख्या शहरामध्ये, माझ्या शिरूरसारख्या शहरामध्ये, माझ्या वडगाव मावळसारख्या शहरामध्ये किंवा तळेगावच्या लोणावळ्याच्या शहरामध्ये, तिकडं पुरंदर, सासवड, जेजुरी, भोर, बारामती, इंदापूर ह्या सगळ्या शहरांच्या मध्ये देखील निधी देण्याचं काम आम्ही सगळेजण करणार आहोत. आत्ताही काही कार्यकर्त्यांनी शादीखान्याच्या संदर्भामध्ये किंवा इथलं 100 बेडचं हॉस्पिटल करण्याच्या बद्दल, ह्या सगळ्या गोष्टी करताना पैसा लागतो हे जी जाणीव मला आहे. कालच मी वर्षा गायकवाड, मी आणि राजेश टोपेंनी एक महत्त्वाची मीटिंग घेतली.
काही जगातल्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था 1.5% 2% 30-35 वर्षाकरता निधी देतात. माझ्या राज्यातले सगळ्या आरोग्याच्या बद्दल आणि शिक्षणाच्या बद्दलचं काम उजवं व्हावं, गोरगरिबांच्या मुलांनी पण दर्जेदार शिक्षण घ्यावं, शाळा अंगणवाड्या चांगल्या असाव्यात, अतिशय उत्तम प्रकारची गुणवत्ता त्यांना त्या ठिकाणी मिळावी, ह्या सगळ्याच्या दृष्टिकोनातनं काल आमची प्राथमिक चर्चा झालेली आहे. त्याच्यामध्ये काही 1,000 कोटी रुपये मंजूर करण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. परंतु ठराविक काळामध्ये हे सगळे हॉस्पिटल, तिथं कुठल्याही माझ्या सर्वसामान्य माणसाला स्वतःचा आरोग्याची तपासणी करायची असेल तर अतिशय किफायतशीर दरामध्ये, कमी किमतीमध्ये त्याला त्याच्या तपासणी करता आली पाहिजे. शिवभोजन तर आम्ही सुरूच केलेलं आहे, त्याच्यातनं पण आमच्या भुजबळ साहेबांच्या डिपार्टमेंटच्या अंडर ते काम चालतं. सुरुवात करत असताना मर्यादित ठिकाणी आम्ही सुरुवात केलेली आहे. माझी एवढीच विनंती आहे की गोरगरिबांनी त्याचा फायदा जास्तीचा घ्यावा. ज्यांना 40 आणि 50 रुपयाची जेवण पैसे देऊन घेण्याची ऐपत आहे त्यांनी कृपा करून ती 10 रुपयाचा फायदा घेऊ नका. पण ज्याची गरिबी आहे त्यांनी त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर हे महात्मा फुलेंच्या नावाने कर्जमुक्ती योजना, ती आता लवकरच तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जाईल. बाकीचे पण महत्त्वाचे प्रश्न पिण्याच्या पाण्याचे असतील, शेतीच्या पाण्याचे असतील, पर्यटनाच्या संदर्भामध्ये असतील, किंवा आता इथं बोलत असताना आमचे डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांनी इथं मुद्दा उपस्थित केला की बाबा इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळी शिवसंस्कार सृष्टी, बालपणात राजमाता जिजाऊंनी जे संस्कार बाल शिवाजींवर केले, शिवाजींचा जन्म होण्याच्या महाराजांचा जन्म होण्याच्या आधी तेथपासूनचा इतिहास आणि रोहिणेश्वरला शपथ जी घेतली तिथपर्यंत ते सृष्टी शिवसंस्कार सृष्टी इथं दाखवण्याचे त्यांची इच्छा आहे. त्याच्यामध्ये त्यांनी 1-2 मला नावही सांगितली, खासदार साहेब त्याच्याबद्दलचं प्लॅन एस्टिमेट तुम्ही अतुलनी लवकर करा, त्या कामाकरता जेवढा निधी लागेल तेवढा निधी मी तुम्हाला द्यायला तयार आहे. पण इथं आल्यानंतर ज्यावेळेस आमच्या शिवाई मंदिराचं दर्शन घ्यायला आमचा शिवप्रेमी जाईल किंवा आमचे पर्यटक जातील, वर महाराजां कुठं जन्माला आले, महाराजांचा जन्म जिजाऊंच्या पोटी कुठं झाला, महाराजांचं बालपण कुठं गेलं, हे सगळं पाहत असताना त्यांना इथलं बालपण पण कशा पद्धतीचं गेलं हे दिसलं पाहिजे. आणि म्हणून शिवसंस्कार सृष्टी हे तुमच्या मनामध्ये जे आहे ते अतिशय उत्तम अशा प्रकारचं दर्जेदार काम तुम्हाला आम्ही डॉक्टर अमोल कोल्हे आणि अतुल बेनकेंच्या मदतीनं निश्चितपणे निर्माण करून दाखवू ही पण खात्री आपल्याला देतो. रोपवेच्या सर्वेच्या करता निधी मागितलेला आहे, तो पण अतुल जो काही निधी लागेल तोही निधी देण्याचं काम त्या ठिकाणी करू. फक्त ह्या सगळ्या निमित्तानं माझ्या आमच्या बेनके साहेबांच्या म्हणजे वल्लभसाहेब बेनकेंच्या मनामध्ये ज्या ज्या गोष्टी होत्या त्यावेळेस मी आणि दिलीप वळसे पाटील साहेब एकंदरीतच मंत्रिमंडळामध्ये विलासराव देशमुखांच्या काम करत असताना ज्यावेळेस आपण इथला शिवनेरी विकास आराखडा तयार केला, मला वाटतं पहिल्यांदा तो 85 कोटी रुपयाचा होता आणि त्याला निधी देण्याचं काम केलं आणि त्याच्यातून बाकीचा निधी नंतरच्या काळामध्ये मिळाला नाही. परंतु आता आपणच सगळेजण सरकारमध्ये आहोत आणि त्याच्यामुळे ह्याच कामाला नाही तर माझ्या जुन्नर परिसराच्या सर्वांगीण विकासाच्या करता, शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाच्या करता. परवा तर आमचे खासदार साहेब आले, मला म्हणले अजित पवार मला निधी पाहिजे. म्हणलं कशा करता निधी पाहिजे, म्हणले राजगुरुनगरला, राजगुरुनगर करताच मागितलं, त्याच्याकरता निधी पाहिजे. मागितला किती, 2 कोटी, एका मिनिटात देऊन टाकला. म्हणलं काय 2 कोटी, त्याच्यामुळं तसं काही काळजी करू नका. आता त्यांना अंदाज आलेला आहे की फटकन मिळतंय म्हणल्यावर आता त्यांचाही आकडा मागणीचा वाढत चाललेला आहे आणि त्याच्यामुळंच आज शिवसंस्कार सृष्टीच्या बद्दल त्यांनी इथं सुतोवाच केला. बरेच वर्ष आपल्या सगळ्यांचं स्वप्न आहे, कारण आता वयस्कर लोकांना सगळ्यांनाच काही वर हेलिकॉप्टरनी जाता येत नाही, खाली हेलिकॉप्टरनी येता येत नाही, त्याच्यामुळं काही वयस्कर लोकांना रोपवेच्या निमित्तानं देखील वरून
आपला हा सगळा परिसर कसा दिसतो हे पण पाहता यावं, आणि वयस्कर लोकांना तिथं वर जाऊन देखील महाराजांचं बालपण कसं गेलं तेही त्यांना अनुभवता यावं, याकरता रोपवेचा पण जो काही आपला महत्त्वाचा मुद्दा आहे तो पण आपण धसास लावू अशा प्रकारची खात्री मी अतुल बेनकेंना त्या निमित्तानं देऊ इच्छितो. इतर पण वेगवेगळ्या प्रकारे आमच्या भाऊकींनी दशरथरावांनी सांगितले पवारांनी मग दादा वीज बिल माफ करा. आता सगळंच जर माफ करायला लागलो ना तर सगळंच आता कपडेच काढून जावं लागेल मला. साधारण आपल्या तिजोरीला किती झेपल ते पाहायचं असतं, त्याच्यामुळं दमादमाने चाला. एकदम सगळं काही त्याच्यामध्ये व्यावहारिक दृष्टिकोनातनं जे जे पाहिजे, जसं मगाशी सांगण्यात आलं की मराठा समाजाने आरक्षण मिळण्याच्या करता भव्य मोर्चे काढले, त्याच्यातले जे काही गुन्हे दाखल झालेले ते मागं घेण्याच्याबद्दल अशा ज्या काही गोष्टी वेगवेगळ्या झालेल्या आहेत त्याच्याबद्दल जरूर आपण सगळेजण लक्ष घालू. आपली मार्केट कमिटी इथली अतिशय चांगली चालवण्याच्या दृष्टिकोनातनं, बँक चांगली चालवण्याच्या दृष्टिकोनातनं जो शिरेकर साहेबांनी आपला विघ्नर सहकारी साखर कारखाना उभा केला आणि आता तो आपले नवीन चेअरमन तिथं चांगल्या पद्धतीनं सत्यजील शिरेकर चालवत आहेत, त्यांचंही पॅनल अतिशय चांगल्या मताधी विजयी झालेलं आहे, अतिशय उत्तम प्रकारचा सगळ्या गोष्टी घडत आहेत. म्हणूनच मी मगाशी सांगितलं तुम्ही प्रत्येक गोष्टीला प्रतिसाद देताय, आता आम्ही कुठं कमी पडता कामा नये. त्याच्यावर सकाळी 7 वाजल्यापासून जेवढं काही महाराष्ट्रातल्या जनतेचे प्रश्न सोडवता येतील, उशिरापर्यंत महाराष्ट्रातल्या जनतेचे प्रश्न समजावून घेता येतील, आणि ज्या ज्या गोष्टी मगाशी काही बोलत असताना माझ्या चाकणच्या चौकातला वाहतुकीचा प्रश्न, माझ्या राजगुरुनगरच्या परिसरातला वाहतुकीचा प्रश्न तो दिलीप मोहिते पाटलांनी आणि आमच्या डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांनी ते सोडवण्याच्या करता प्रयत्नशील आहेत. अशा पद्धतीने हे सगळ्या प्रश्न धसास लावण्याचं काम, आणि शहरी भागामध्ये देखील तिथली मेट्रो असेल, तिथले रिंग रोड असतील, तिथले फ्लायओव्हर असतील, तिथले लोकांना महत्त्वाच्या गरजेच्या गोष्टी असतील ह्या सगळ्या पूर्णत्वाला नेण्याचं काम आम्ही सगळेजण करतोय, त्याबद्दल आपण काही काळजी करू नका. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं अतुल बेनके आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी पहिल्यांदाच शिवनेर भूषण पुरस्कार वसंतराव ताजनेंना दिला. आपल्या जुन्नरच्या परिसरामध्ये मोठे मोठे सहकारी सुपुत्र जन्माला येतात आणि ते आपल्या जुन्नरचंही नाव वाढवतात, आपल्या जिल्ह्याचंही नाव वाढवतात. त्याच्यातलंच एक नाव म्हणजे वसंतराव ताजने. त्यांना आपण एक चांगल्या पद्धतीनं त्यांचा आदरातिथ्य केलं, त्यांचा सत्कार केला, त्यांनी उत्तम पद्धतीनं कामाचा आजपर्यंतचा उल्लेख आपल्या सगळ्यांच्या भाषणामध्ये इथं उपस्थित झाला. त्यांचं त्यांच्या पत्नीचं त्यांचं त्यांच्या कुटुंबाचं मी मनापासून कौतुक करतो, मनापासून अभिनंदन करतो. आणि अशाच जिथं युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे त्या भूमीमध्ये आमचे वसंतराव ताजण्यांच्या सारख्या सुपुत्राचा, तसंच श्री छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार जे IPS अधिकारी आहेत आशुतोष डुंबरे त्यांनाही हा पुरस्कार दिला, त्याच्याबद्दल त्यांचंही मी मनापासून कौतुक करतो. अतिशय योग्य पद्धतीनं काम करणारा अधिकारी या नात्याने आमच्या आशुतोष डुंबरेंची ओळख पोलीस दलामध्ये आहे आणि त्याचा अनुभव आपण सगळेजण घेतोय. आपल्यालाही त्याबद्दल ह्या दोघांचा निश्चितपणे अभिमान आहे की ती दोन सुपुत्र आपल्या जुन्नरच्या परिसराचं नाव वाढवणारे आपल्या भूमीमध्ये जन्माला आले आणि त्यांना लहानाचं मोठं करण्याचं काम, त्यांच्यावर चांगल्या प्रकारचे संस्कार करण्याचं काम माझ्या जुन्नरवासियांनी केले आणि आज वेगवेगळ्या भागामध्ये ते उत्तम पद्धतीचं काम करत असताना पाहिल्यानंतर आपल्यालाही भरून येतं, आपल्यालाही समाधान वाटतं. अशाच पद्धतीनं इथून पुढच्या काळामध्ये देखील ह्या परिसरामध्ये चांगल्या प्रकारची कामं करणाऱ्यांना श्री छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार देऊन आणि शिवनेर भूषण पुरस्कार प्रदान करून अतुल तुम्ही आणि तुमच्या सगळ्या टीमनी मनापासून त्यांचं कौतुक करावं, मनापासून अभिनंदन करावं. एक गोष्ट मी मान्य करतो, मागच्या काळामध्ये जरा जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीच्या निमित्तानं तुमचं थोडंसं नाराजी आहे, परंतु ती नाराजी नजीकच्या काळामध्ये दूर करण्याच्या करता निश्चितपणे मी आणि माझे सगळे सहकारी प्रयत्न करतील, त्याबद्दल आपण तिळमात्र शंका मनामध्ये बाळगू नका.
चांगली कामं केल्यानंतर आपल्याला योग्य पद्धतीनं मान सन्मान मिळाला पाहिजे, आपले विकासाचे प्रश्न सुटले पाहिजे, ही जी काही भावना माझ्या खासदार आमदारांच्या सर्व कार्यकर्त्यांची, तुम्ही सगळ्यांनी अतिशय उत्तम प्रकारचं काम केलं, सगळे एकोप्याने वागले, मग काँग्रेस पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा आमचे मित्र पक्ष असतील, ह्या सगळ्यांचं एकोप्याचंच फलित म्हणून हे यश आपल्याला सगळ्यांना मिळालेलं आहे। ह्याबद्दल देखील मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो, आपल्या सगळ्यांचं कौतुक करतो आणि एका वेगळ्या आगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्हाला सगळ्यांना या निमित्तानं बोलवलं, छत्रपती शिवरायांना वंदन करण्याची संधी आम्हाला मिळाली। आपल्याला पुन्हा एकदा शिवजयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।